नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भव्यदिव्य असं विंगमध्ये कराड केसरीचं मैदान पार पडत आहे. या मैदानामध्ये अनेक नामांकित नंदी उपस्थित झालेत, त्यापैकी आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर आता कंटिन्यू गुलालामध्ये राहत आहे. आणि आज या विंग मैदानातसुद्धा बकासूर गेलेला आहे. आणि मित्रांनो, बकासूर नक्की कोणत्या गटात पळाला, बकासूरचा पायरा कोण, आणि बकासूर गटपात झाला का नाही, याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आज आपला सर्वांचा लढका बकासूर हा गट क्रमांक 8 तास क्रमांक 5 पळाला. आणि बकासूरचा पायरा हा होता की बबेडाऊन होता चितळीचा. खूप दिवसापासून ही गाडी पळवायचं मनात होतं, आणि आज योगायोग आला या कराड केसरी मैदानात, विंग मैदानात. आणि गाडी मित्रांनो गट क्रमांक 8 पळून तास क्रमांक 5 गटपात झालेला आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं गाडीला स्पीड लागला आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेलं आहे. आणि बकासूर आणि या चितळीकराच्या बब्याला, बबेडॉनला सेमीसाठी शुभेच्छा देऊया. आणि पुन्हा एकदा बकासूर या आपल्या गुलालासाठी एक नंबरसाठी प्राप्त होईल अशी आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं स्पीड लागलं गाडीला तास क्रमांक 5 आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली. काही कारणास्तव बकासूरच्या गाठाला अडकलं, त्यामुळं व्हिडिओ अपलोड करता आला नाही. लवकरच व्हिडिओ अपलोड होईल आणि सर्वांना व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, चला तर बकासूरला आपण आणि बबेडॉनला सेमीसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो.